नमस्कार मित्रांनो एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे कारण गाडी चार्जिंगला लावत असताना एका मुलीचा हा मृत्यू झाला आहे तर कराड तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून एका मुलीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय शिवानी अनिल पाटील वय तेवीस वर्ष असं शॉक लागून मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे शिवानी पाटील ही आपल्या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यासाठी गेली असता तिला अचानक शॉक लागला ही बाब लक्ष देता नातेवाईकांनी तिला रुग्णालयात हलवले परंतु उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात आहे या घटनेनंतर परिसरात खरबळ उडाली तरुण मुलीचा अशा प्रकारे जीव गमावल्यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आतापर्यंत इलेक्ट्रिक बाईकच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत ज्यात नेमका कोणाच्या चुकीमुळे तरुणीला शॉक लागला याचा शोध घेणं सुरू आहे तर आपल्या चॅनलकडून सुद्धा या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली